नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. वाई तालुक्यातील पांडेवाडी या गावातील एका रेशनिंग दुकानदाराने एका कुटुंबियांना आपल्या वैयक्तिक भांडणातून रेशनिंग वाटपापासून वंचित ठेवलं आहे. पाहूयात या घटनेची सविस्तर माहिती. संदीप कनसे म्हणून आहेत, संदीप फनसे म्हणून आहेत, त्यांच्यावर साहेब तुम्ही कारवाई करा. या 15 दिवसात 10-15 दिवसात जर तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही ठोक मोर्चा तुमच्या तहसीलदार कार्यालयासमोर करू. त्या मोर्चात आम्ही आमच्या अशा मागण्या सांगू की त्यांचं लायसन तरी जप्त करा, नाहीतर त्यांचं लायसन तुम्ही रद्द करा आणि त्यांच्या गुन्हे दाखल करा, असे आम्ही आमच्या ठोक मोर्चात आंदोलनमध्ये करणार आहोत. आज वाय तालुक्यातील पांडेवाडी या गावातील गृहस्थ माननीय अंकुश किसन सपकाळ यांच्यावरती गेले 7 ते 8 महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना पांडेवाडीतील दुकानदार संदीप माधव फनसे यांनी गेले 8 ते 9 महिन्यापासून त्यांना रेशनिंग दिलं नाही व त्यांच्या कर्तव्य दक्ष हक्कापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे. ही बाब खरं तर दुःखदायक बाब आहे. त्या कुटुंबावरती गेले 8-9 महिन्यापासून उपासमारीची वेळ आहे. त्यांनी आता मान्य त्यांनी आम्हाला अर्ज देऊन आम्ही त्यांना एक अर्ज मान्य तहसीलदार साहेब शेंडगे साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाद्वारेमध्ये म्हणलेलं आहे की मान्य तहसीलदार साहेब तुम्ही या जो दुकानदार रेशनिंगधारक जो मालक आहे ह्याच्यावरती गेले 8-9 महिन्यापासून रेशनिंग दिलं नाही, त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे, त्या दुकानदार मालकावरती तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचं रेशनिंग परवाना दुकानं रद्द करावा. अन्यथा जर तुम्ही तो येत्या 15 दिवसात जर केला नाही तर माननीय लोकनेते भगवानराव वराड साहेब, झोपटपट्टी सुरक्षा, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल यांचे सर्व पदाधिकारी येऊन इथं ठोक असं आहे का आम्ही आंदोलन छेडू आणि ह्या सर्व कारणाला तुम्ही सर्वस्व सरकार जबाबदार राहील, याला कुणी जबाबदार नाही. तुम्ही याच्या लवकरात लवकर कारवाई करून या गरिबाला न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा साहेब करतो.